तुमच्या बजेटमध्ये खूप डायरेक्ट ट्रान्सफर स्कीमची तुम्ही अनाऊन्समेंट केली एक शेतकऱ्यांचं सा तुम्ही सांगितलं दुसरं मुलींना तुम्ही डायरेक्ट पैसे देणार आहात शेतकऱ्यांना पीक विमा देणार आहात बाकी कर्जमाफी वगैरे आहेत मला आठवतं ज्यावेळेस तुम्ही मुख्यमंत्री झाला होता त्यावेळेस तुम्ही थोड्याशा वेगळ्या आयडिया घेऊन होता ऍडमिनिस्ट्रेशन ऍडमिनिस्ट्रेशनमध्ये वगैरे आणि तुमचं त्यावेळेस ठाम म्हणणं असं होतं की कर्जमाफीने प्रश्न सुटत नाही विरोधकांचा दबाव असताना सुद्धा काही प्रमाणात तुमच्या पक्षातून पण दबाव असताना सुद्धा तुम्ही ठाम राहिलात की कर्जमाफी नाही करणार आपण वेगळ्या पद्धतीने शेतकऱ्यांना मदत करू नंतर तुमच्यावरती कुठेतरी पॉलिटिकल प्रेशर आलं कारण उत्तर प्रदेशच्या निवडणुका आल्या तिकडे कर्जमाफी जाहीर झाली आणि त्याच्यानंतर इकडे सुद्धा कर्जमाफी जाहीर करावी लागली आणि आता ती ती पद्धत थांबतच नाही अजिबात आता अर्थमंत्री झाल्यानंतर नव्याने त्या गोष्टींचा विचार करायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं का जो विचार तुम्ही दोन हजार चौदा मध्ये मुख्यमंत्री झाल्यानंतर मांडत होता त्याच पद्धतीने नव्याने विचार करायची गरज आहे असं तुम्हाला वाटतं का बघा माझा काही मी त्याही वेळेस स्पष्ट केलं होतं कर्जमाफीला माझा सरसकट विरोध नाही पण साधारण कर्जमाफीचा सा अनुभव जर आपण बघितला तर शेतकऱ्यांचे अकाउंट काही काळाकरता नील होतात पण त्याचा फायदा बँकांना अधिक होतो यु गॅट शेतकऱ्यांना फार होत नाही आणि शेतकरी पुन्हा पुढच्या वर्षी कर्जबाजारी होतो त्याऐवजी आपण जर शेतीत तेवढा पैसा इन्व्हेस्ट केला तर शेतकरी हा अधिक समृद्ध होतो पण आता आपण साधारणपणे त्याही वेळेस आपण बघितलं असेल की मी दोन्ही गोष्टी केल्या शेती क्षेत्रातली इन्व्हेस्टमेंट मोठ्या प्रमाणात वाढवली आता याही वर्षी आपण बघितलं असेल शेती क्षेत्रामधली इन्व्हेस्टमेंट आपण मोठ्या प्रमाणात वाढवतोय मागच्या काळामध्ये मी वर्ल्ड बँकेसोबत टायप करून आणि एशियन डेव्हलपमेंट बँकेसोबत टायप करून दोन तीन योजना त्या काळामध्ये तयार केल्या ज्याच्यामध्ये नानाजी देशमुख कृषी समृद्धी योजना आहे ज्याचं वर्ल्ड बँकेचे कंट्री डायरेक्टर आले होते त्यांनी सांगितलं की दिस हॅज बिन द बेस्ट म्हणजे जी योजना आहे आणि त्यांनी आता त्याच्या दुसऱ्या टप्प्याला आपल्याला मान्यता दिली आहे या योजना अशी आहेत की सॅच्युरेशनच्या पद्धतीनं एका गावात घुसलं की सगळे लाभार्थी त्या गावातले आणि सगळ्या प्रकारचे लाभ म्हणजे ते गाव आपण पूर्वी काय करायचो याला थोडं याला थोडं याला थोडं असं नाही कम्प्लीट सॅच्युरेशन पद्धतीनं शाश्वत शेतीकडे आपल्याला न्यायचं सगळ्या प्रकारची अवजार ट्रॅक्टर आधुनिक सगळ्या प्रकारच्या गोष्टी या सगळ्या त्या ठिकाणी द्यायच्या त्याचा सेकंड टप्पा आहे तो दुसरी आपण जी एक स्मार्ट योजना तयार केली आहे ज्याच्यामध्ये आपण दहा हजार गावांमध्ये तिथल्या ज्या सोसायटीज आहेत त्याला आपण डेव्हलप करतो आणि त्याला अॅग्री सोसायटी सोसायटीमध्ये आपण कन्व्हर्ट करतो त्याच्यामुळे जे मार्केटचं लिंकेज हे आपण नेहमी म्हणतो की नाही गावामध्ये जाऊ गावामध्ये तयार करण्याचं काम त्यालाही आपल्याला वर्ल्ड बद्दल तुमचं काय म्हणणं आता कारण ही पद्धत थांबेल असं तुम्हाला वाटतं असं आहे की जोपर्यंत शेती शाश्वत होत नाही तोपर्यंत कर्जमाफी थांबणार नाही का राजकीय प्रश्न झाल्यामुळे आता नाही थांबू शकत राजकीय काही प्रमाणात आहे पण वेळी शेवटी सरकारला संवेदनशील असावं लागतं आणि कर्जमाफीचा एकच फायदा होतो की किमान पुढच्या वर्षी किमान पुढच्या वर्षी त्या शेतकऱ्याला सावकाराकडे जावं लागत नाही त्याला बँकेतनं कर्ज मिळतं आणि काही शेतकरी हे कर्जाच्या कर्जा विळख्यातनं बाहेर येतात पण आता साधारणपणे दोन कर्जमाफी आपल्याकडे आताच झालेल्या आहेत आणि त्यासोबत मागच्या सरकारनी घोषणा केली होती की जे नियमित कर्ज भरतात त्यांना आम्ही पन्नास हजार रुपये देऊ ते त्यांनी दिले नव्हते दोनदा घोषणा करून दिले नव्हते ते पैसे आता आम्ही दिलेले आहेत सोळा लाखपैकी साडेबारा लाख अकाउंटला पैसे गेले आहेत दोन लाख अकाउंटला आता चालले आहेत त्यामुळे ते कम्प्लीट पैसे आम्ही देतो मला असं वाटतं की सोल्युशन काय आहे असं जर तुम्ही मला विचारलं शेतीमधलं इन्व्हेस्टमेंट वाढवणं हे सोल्युशन